इथे मी सोयाबीन भाजून घेतले आहे. उकळत्या त्या पाण्यात त्यांना टाकलेलं आहे. सोयाबीन शिजल्यानंतर त्याला गार पाण्याने दोनदा छान धुवून घेतले आहे. धुवून घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करून त्याला हळद व मीठ लावून घेतले आहे व थोड्या वेळ ठेवून दिले आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर याचे वाटण करून घेतले आहे. कढईत 2 चमचे तेल घेतले आहे. तमालपत्र आणि लवंग घेतली आहे. तमालपत्र आणि लवंग तेलात छान भाजून घ्यायचे आणि आता टोमॅटो कांद्याची प्युरी घालून घ्यायची. गरम मसाला, लाल तिखट, काळा मसाला, हळद मीठ घेतले. इथे कांदा टोमॅटोची प्युरी छान भाजली आहे व त्यात आता सगळे मसाले घालून घ्यायचे. मसाले घातल्यानंतर थोडेसे पाणी घालून घ्यायचे. आपली ग्रेव्ही दाटसर तयार झाली आहे. आता या ग्रेव्हीमध्ये हळद मीठ लावलेलं सोयाबीन घालून घ्यायचं. सोयाबीन घातल्यानंतर सगळीकडून छान हलवून घ्यायचं व कोथिंबीर घालून घ्यायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.